मंजूर केले जाते। चला प्रणितीताई। अध्यक्ष महोदय माझा प्रश्न थोड़ा सा स्कोप बाहर है, मगाशी विचारायचा होता पण आता मंत्री महोदय सापडलेत आणि प्रश्न हल्ली लागत नाहीत। म्हणजे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय। एक तर हेमोग्लोबिन जेव्हा कमी होतं तेव्हा आयनचे औषध लागतात, पण अलीकडे शिबिरांची प्रथा एवढी झाली आहे सोलापुरात आणि सगळीकडे आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर की सगळ्या गोळ्यांचा वाटप हे शिबिरांमध्ये होतो आणि ज्यांना नकोय त्यांना पण जबरदस्ती त्या गोळ्या दिल्या जातात, आयनच्या असतील सगळ्या शुगरच्या असतील, नसताना आजार नसताना पण गोळ्या वाटप झाली केली जाते आणि त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोळ्यांचा तुटवडा आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलांना आयनच्या गोळ्या औषधं उपलब्धच नाहीयेत कारण का त्याची वाटप ह्या शिबिरांमध्ये झाली आणि काही प्रमाणात शिबिरांमध्ये एक्सपायर्ड असलेल्या गोळ्या पण दिल्या। आता तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलंय कारण का ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या अनेक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले 6-7 महिने सीटी स्कॅन मशीन बंद आहेत, त्यांना तुम्ही सांगताय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा तिकडे ते 1500-1500 रुपये घेत आहेत आणि सीटी स्कॅन मशीन असून मेडिकल सेक्रेटरीकडे आम्ही गेलेलो त्या म्हणाले एक महिन्यात सुरू होणार आहे कारण कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांना दिलंय टेंडर हे ते ऍज युजल सगळं आउटसोर्सिंगवरच चाललंय। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण हैदराबाद आंध्रची लोक येतात कर्नाटकची लोक येतात आणि तुम्ही साधी सिव्हिल सीटी स्कॅन मशीन अजून सुरू नाही करू शकलात ही शोकांतिका आहे। सीटी स्कॅन नाही, एमआरआय नाही, गोळ्या औषधं नाही, मग ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमका चाललंय काय? ते फक्त कर्मचाऱ्यांचा वापर शिबिरांसाठीच करणार आहेत का आपण? हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न, सोलापुरातच एक 100-bedded शिशू आणि महिलांचं हॉस्पिटल तयार आहे, एक वर्षापासून तयार आहे आणि पण तिकडे फर्निचर किरकोळ कारण फर्निचर नसल्यामुळे ते तुम्ही सुरू करत नाहीत। सिव्हिल हॉस्पिटलचं प्रेशर जे आहे ते कमी करण्यासाठी तुम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं आमच्या काळात आणि आता ते तुम्ही म्हणजे चालू करत नाही आहात, ते फक्त इमारत तयार आहे। तर हे दोन प्रश्न आहेत स्पेसिफिक आणि प्लीज हे टाइम बाउंड उत्तरं द्या, सीएसची मीटिंग घेऊ हे टाइम बाउंड उत्तरं द्या की सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला सीटी स्कॅन मशीन कधी सुरू होणार आहे? आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटल हे वैद्यकीय शिक्षणाच्या अंडर खाली येतं ताई, एक देतो असा मला विचारलं मी माझं उत्तर देतोय। आणि आपण जो आरोग्य शिबिराचा जो मुद्दा उपस्थित केला ताई तुम्हाला त्रास होणं साहजिक आहे कारण आम्ही जनतेची तिथं सेवा करतोय आरोग्याच्या विभागात। आणि दुसरी गोष्ट, माझ्या शासकीय विभागातल्या कुठलीही औषधं त्या आरोग्य शिबिरामध्ये वापरली जात नाही, ते बाहेरनं परचेस करून एनजीओकडे घेऊन त्या ठिकाणी ती वाटप केलं जातं, आपण याची माहिती घ्यावी। दुसरी गोष्ट, गेल्या आता ते गेले वर्षभर आमच्या काळामध्ये ते तयार झालं, मला तिथल्या सन्माननीय आमदार महोदयांनी ह्या गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्यावेळेस सरकार बदल त्यावेळेसपासून त्यांनी एक पत्र दिलं का त्या हॉस्पिटलच्या विषयी त्यांनी सांगावं? एक पत्र माझ्याकडे त्यांचं आलेलं नाही। आज ह्या प्रश्नाला जोडून आपण एक प्रश्न रेज करतो, आपण स्पेसिफिक उत्तर द्या, प्रश्न रेज करता आणि सांगता स्पेसिफिक उत्तर आहे याचा। त्याच्यामुळं ज्या ठिकाणी आतापर्यंत हॉस्पिटलला अशा पद्धतीची एकही नाही मंत्री महोदय, अशा पद्धतीची जर तर त्याला गेल्या आठवड्यामध्ये त्याच्या सर्व काही पूर्तता केली जाईल। ठीक आहे मंत्री महोदय, साधारणपणे ज्या वेळेला सरकारकडनं काम अपेक्षित असतं ते केवळ विधानसभा सदस्यांनी पत्र दिलं तरच काम होणं म्हणून अपेक्षित नसतं, हे सरकारचं काम आहे। सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न आपल्यासमोर मांडलेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण उचित कारवाई तारित करावी, इमिडिएट त्याची कारवाई त्याची माहिती घेऊन ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली जाईल। चला देशमुख साहेब बोला, अनिल देशमुख साहेब बोला। अध्यक्ष महोदय देतो ताई तुम्हाला देतो ठीक आहे, मी रेकॉर्ड तपासून जर का अनपार्लिमेंटरी काही रेकॉर्डवर आलं असेल तर ते मी काढीन, रेकॉर्ड तपासून काढीन। देशमुख साहेब बोला। अध्यक्ष महोदय माननीय आरोग्य मंत्री इथे आहेत, अध्यक्ष महोदय मागच्या दोन अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये आणि त्याच्या मागच्या अधिवेशनामध्ये एक कोंढाळी नागपूर जिल्ह्यामध्ये एक कोंढाळी रुरल हॉस्पिटल आहे त्याचं अर्धवट काम झालेलं आहे अध्यक्ष महोदय, अजून अर्धवट कामासाठी जवळजवळ 7-8 कोटीची आवश्यकता आहे। मागच्या अधिवेशनामध्ये माननीय मंत्र्यांनी कबूल केलं की 8 दिवसामध्ये पैसे उपलब्ध करून देऊ, त्याच्या पहिल्याच्या अधिवेशनामध्ये मुंबईच्या त्यावेळेस सुद्धा सांगितलं, दोन अधिवेशनामध्ये माननीय मंत्र्यांनी आश्वासन दिलं 8 दिवसात उपलब्ध करून देऊ आणि पूर्ण इमारतीचे काम करू,
आतापर्यंत 8 दिवस त्यांचे अध्यक्ष म्हणून संपले नाही, आतापर्यंत ते काम झालं नाही, ते लवकरात लवकर करावं अशी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, अनेक जिल्ह्यामध्ये PSCच्या इमारती तयार आहे, फक्त त्याची पदनिर्मिती न झाल्यामुळे, त्या ठिकाणी पदनिर्मिती न झाल्यामुळे तिथे कोणतेही कर्मचारी नाही, डॉक्टर नाही, नर्सेस नाही, त्यामुळे इमारती 8-8 महिन्यापासून तयार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जवळ 6 PSCच्या इमारती तयार आहे, पण पदभरती न झाल्यामुळे किंवा पदनिर्मिती न झाल्यामुळे तिथे कोणतेही कर्मचारी नाही, आरोग्य कर्मचारी. लवकरात लवकर ज्या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे, ओ साहेब, ओ भाऊ देशमुख साहेब, प्रश्न विचारा, वेळ फार कमी आहे. ते पहिलेच तर आमचे आरोग्य मंत्री लक्ष देत नाही. ज्या जिल्ह्यात प्रश्न विचारा, वेळ फार कमी आहे. PSCचं काम पूर्ण झालेलं आहे, फक्त पदनिर्मिती आणि पदभरती नसल्यामुळे ती PSC चालवू शकली नाही. अशा PSC मध्ये लवकरात लवकर पदनिर्मिती करून, पदभरती करून त्या लवकरात लवकर चालू कराव्या अशी आपल्याला विनंती आहे. कारण मी सभागृहाला आश्वासित करू इच्छितो, 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये पदभरती क गट आणि ड गट ह्याची जवळपास 10,959 पदांची भरती अतिशय यशस्वीरित्या त्यांच्या एक्झाम आता पूर्ण झालेल्या आहेत. येत्या 15 दिवसांमध्ये रिझल्ट येईल, त्याचा मेरिट लिस्ट तयार होईल आणि महिन्याभरामध्ये ही जी सर्व पदं रिक्त आहेत ती सर्व पदं ऑक्युपाय होतील. चला देवयानी ताई बोला. अध्यक्ष महोदय, मला मगासपासून बोलायचं होतं. महिला रुग्णालयाचा जेव्हा विषय चाललेला होता, सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 2013 महिला रुग्णालय मंजूर झालं, त्याचं काम 2019 सुरू झालं आणि इतके वर्ष झाल्यामुळे ते रुग्णालय जे आहे ते फक्त 50 खाटांचं झालं, जे 100 खाटांचं होतं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी 1.5 वर्ष झालं त्याच्या निधीसाठी प्रयत्न करते, 1.5 ते 2 वर्षांपासून ही फाईल आरोग्य विभागामध्ये फिरतीये. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की सदर फाईलीवरती जर 2013 मंजूर असलेलं महिला रुग्णालय हे पूर्ण करणं खरंतर आरोग्य विभागाचं काम आहे. प्रश्नार्थी या, सन्माननीय अध्यक्ष, डायरेक्ट प्रश्नावर या. सन्माननीय अध्यक्ष, माझा प्रश्न असा आहे की 1.5 वर्ष सदर फाईलीवरती कुठला अधिकारी बसलेला होता हे सन्माननीय आरोग्य मंत्री महोदय लागली त्याची तत्काळ चौकशी करतील का, त्याच्यावर कारवाई करतील का? आणि तिसरा प्रश्न, ह्या बजेटमध्ये 2 वर्षांपासून प्रयत्न करून अर्धवट असलेल्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री महोदयांच्या डिपार्टमेंटकडून निधी नाही मिळाला, मला तातडीने आरोग्य खात्यामधून त्या रुग्णालयासाठी आरोग्य मंत्री याच बजेटमध्ये निधी देतील का? सदर 2013 पासूनचा त्या फाईलचा प्रवास आहे, ती फाईल ट्रॅकिंग करून नेमके कुठं आहे ते बघून तातडीने त्याच्यावरती कारवाई केली जाईल. बोला महोदय. 2 प्रश्न मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून 2 प्रश्न मी आरोग्य मंत्र्यांना विचारू इच्छितोय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्य शासनानं घेतलेल्या भूमिकेनंतर सुद्धा ब्लड आणि युरिन टेस्ट करण्यासाठी HLA नावाच्या कंपनीकडे काम दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या HLA कंपनीकडे जे काही काम दिलेलं आहे त्याच्यामुळे छोट्या छोट्या पेशंट, सामान्य पेशंटला सुद्धा 2-2 दिवसानंतर ब्लड युरिनचे रिपोर्ट येत आहेत. सर्वसामान्य गरीब लोक हे आपल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जात असतात, 2 दिवसानंतर जर त्यांच्याकडे जर ह्या सगळ्या गोष्टींचे रिपोर्ट येत असतील तर त्याला प्रत्यक्ष औषधोपचार करणं आणि त्या पेशंटच्या जीवाशी खेळण्याचं काम ही HLA कंपनी करते. अशा HLA कंपनीचं काम जे केलेलं आहे त्या कंपनीला ज्या पद्धतीनं स्पेसिफिक प्रश्न काम ब्लड युरिन रिपोर्ट टेस्ट जे करतो आपण त्याचं जे काम आहे ते HLA कंपनीकडे दिलेलं आहे, ते तात्काळ रद्द करण्याबद्दल शासन निर्णय घेईल का? प्रश्न क्रमांक 1. आणि प्रश्न क्रमांक 2, त्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा आपल्या लॅब अद्यावत करून अशा पद्धतीनं कुठल्याही खाजगी कंपनीला काम देण्यापेक्षा तिथले रिपोर्ट तात्काळ तिथल्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध व्हावेत आणि डॉक्टरांच्या मार्फत तात्काळ त्यांना सेवा देण्याबद्दल शासन निर्णय घेईल काय? मंत्री महोदय स्पेसिफिक उत्तर. त्यांच्याबरोबर मीटिंग लावून तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि त्या पद्धतीचा उपाययोजना आखल्या जातील. खोडकेताई बोला.
महोदयांना माझी विनंती आहे की आमच्या अमरावती शहरामध्ये एक रक्तदान समिती म्हणून काम करते. महेंद्र भुतडे हे त्या अध्यक्ष आहे आणि त्यांनी जवळपास 150 वर रक्तदान केलेले आहे आणि ही समिती आपल्या अमरावती आमच्या अमरावती शहरामध्ये लग्न असो तेरवी असो बारसं असो कुठलाही छोटा कार्यक्रम असतो रक्तदान समितीच्या माध्यमातून ते रक्त गोळा केलं जातं. परंतु या ठिकाणी अमरावतीमध्ये जे रक्त गोळा केलं जातं ते नागपूर किंवा मुंबई या ठिकाणी पाठवावं लागतं आणि त्या ठिकाणी रक्त साठवण्यासाठी ते आहे पण त्या ठिकाणी असणारी जी अलिकॉट मशीन आहे ती नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ही अलिकॉट मशीन किती दिवसात आणि केव्हा उपलब्ध करून देणार याचं आपण उत्तर द्यावं. तुम्ही याच्या अगोदरच उत्तर दिलं आहे एक महिन्याच्या आतमध्ये अलिकॉटच्या मशीन प्रत्येक रुग्णालयामध्ये बसल्या. राजन महोदय रत्नागिरी जिल्ह्याकरता MRI मशीन मंजूर झालेलं आहे असं समजतं परंतु आतापर्यंत ते मशीन रत्नागिरीला आलेलं नाही. लवकर येईल का ही आपल्याला विनंती आहे. MRI मशीन आपल्याला माहिती घेऊन त्या पद्धतीची माहिती घेऊन जर आपल्या आपण म्हणता आलं असेल तर आपण इमिजिएट ते बसवण्याची कारवाई करू. मनीषाताई बोला. अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांना माझा पहिला प्रश्न आहे की वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत 14 रुग्णालयापैकी केवळ 3 ठिकाणी सुविधा देण्यात आली आहे त्यामुळे तिकडे रक्त वाया जातं आणि ही बाबत खरी आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय रक्ताच्या छोट्या पिशव्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या या यंत्रातील यंत्रज्ञान नवीन व अत्याधुनिक आहे त्यामुळे त्याचा वापर कसा करावा या संदर्भात तिकडे असलेल्या टेक्निशियनला प्रशिक्षण दिलं जात नाही ते तुम्ही प्रशिक्षण रक्त पेढ्यांना करणं कंपल्सरी करणार का आणि त्यामुळे जे रक्त वाया जातं लहान मुलांना वापरण्याचं वाचवणार का. सदर पद्धतीचे मशीन आहे अलिकॉट ते आपण एक महिन्यामध्ये आपण बसवून देतोय आणि ह्या पद्धतीचं ट्रेनिंग प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जाईल. गुट्टे साहेब बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. तुम्हाला मी गंगाखेडचे उपजिल्हा रुग्णालय इथे आयुषीचे बेड वगैरे येऊन आलेले आहेत तिथे आणि आयुष्याला लागणारी पूर्ण इक्विपमेंट वगैरे आहेत पण तिथं चालू करण्यासाठी स्टाफ नाही म्हणून चालू करता येत नाहीये. आणि लावा प्रश्नचिन्ह संपला. आणि दुसरा प्रश्न माझा आहे PSCच्या जवळजवळ 6-7 PSC माझ्या मतदारसंघात. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. प्रणितीताई तुमचा काय पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे बोला. अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांचा मी आदर करते. ऐका त्यांचा पॉइंट ऑफ प्रोसिजर ऐकूया. वरिष्ठ मंत्री आहेत त्यांच्या पक्षातले आणि मला त्यांच्याकडून एवढ्या ते वैयक्तिकरित्या आरोप करतील असं एक्सपेक्टेड नव्हतं. मी कोणत्याही प्रकारचा वैयक्तिकरित्या तुमच्यावर आरोप केला नाही. मला माहित नाही तुम्हाला कोणती गोष्ट माझ्या प्रश्नातली लागली मंत्री महोदय पण तुम्हीच म्हणाला की तुम्ही त्या डिपार्टमेंटचे मंत्री नाहीत म्हणून मी तुम्हाला पत्र देणं कसं पॉसिबल आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं तुम्हीच रेकॉर्ड मी त्या संबंधित डिपार्टमेंटचा मंत्री नाही म्हणून तुम्हाला पत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी पत्र खूप वेळा मुख्यमंत्री महोदयांना दिलं आणि मेडिकल एज्युकेशन मंत्र्यांना सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन पण आमचे प्रश्न लागत नाहीत म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला त्या ठिकाणी केलं. तुमचं दायित्व आणि कर्तव्य म्हणून आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन मशीन मी कधीपर्यंत चालू करणार आहे एवढं अपेक्षित होतं पण त्या उलट ते म्हणाले की सदस्यांनी मला एक पण पत्र दिलं नाही. अध्यक्ष महोदय कृपया करून हे रेकॉर्डवरून काढून टाकावं आणि माझ्या रेकॉर्डवर आहे की मी त्यांना 10 वेळा मी रेकॉर्ड तपासून जर का नियमांच्या विरुद्ध कारवाई झाली असेल तर ते रेकॉर्डवरून काढीन. जर काही अनपार्लिमेंटरी आढळून आलं तर ते पण रेकॉर्डवरून काढीन. आता आपण पुढे जाऊया. तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्री